नमस्कार सर्व भाविकांना गणेशोत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा। 2020 एप्रिल मार्च महिन्यापासून कोविडचा प्रकोप मोठ्या प्रमाणात आलेला आहे आणि या महामारीपासून आपलं संरक्षण व्हावं अशी परमेश्वराकडे आपण प्रार्थना करतच आलो आहोत। दुर्दैवाने गेल्या वर्ष सव्वा वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्यापैकी अनेक जवळच्या लोकांना आपल्याला गमावं लागलेलं आहे आणि त्यामुळे या गणेशोत्सवाच्या निमित्ताने गणपती आपला आराध्य दैव त्याच्याकडे प्रार्थना करूया की आमच्या सर्वांच्या जीवनामध्ये विघ्न त्यांनी हरावे आणि आम्हा सर्वांच्या जीवनामध्ये त्यांनी सुख आणावं। गेल्या वर्षभराचा अनुभव पाहता समाजामध्ये मिसळत असताना लसीकरणाची ज्यांना मुभा आहे 18 वर्षाच्या सर्वांनी मोफत लस केंद्र सरकार देत आहे त्या मोफत लसीचा लाभ घ्यावा आणि या कोरोनापासून स्वतःचं संरक्षण करावं आणि आपापल्या परिवारामधल्या सर्वांना ही लस घेतली पाहिजे याच्यासाठी आपण सगळ्यांनी आग्रह धरावा। आज मोठ्या प्रमाणावरती गेल्या वर्षभरातल्या विविध समस्यांच्या माध्यमातून रक्तदानाचा तुटवडा हा झालेला आपल्याला रक्त पिशव्यांचा तुटवडा आपल्याला पाहायला मिळतोय आणि म्हणून मी सर्व विविध ज्या ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव साजरे केले जातात अशा मंडळांना अशा हाऊसिंग सोसायट्यांना आग्रह धरतो की त्यांनी या गणेशोत्सवाच्या निमित्तानं अगदी 30, 40, 50 का होईना बाटल्या रक्त गोळा करावं आणि त्या माध्यमातून समाजाची सेवा करावी। गणेशोत्सव गणपती बाप्पा जो सगळ्यांची विघ्न हरतो अशी आपल्या सर्वांची श्रद्धा आहे या श्रद्धेला बळ देण्यासाठी आपल्या परीनं जे शक्य आहे ते रक्तदान आपण करावं आणि त्या माध्यमातून समाजाला सहकार्य करावं। आपल्या सर्वांना गणेशोत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा। धन्यवाद।